नमस्कार, मी सुवर्णा जोशी, मायानगरी मायाजाल या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बोलतो आहोत याविषयी की कालपासून लगेच आरोप प्रत्यारोपण एक चर्चा सुरू झालेल्या आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल. उत्तर प्रदेशामध्ये फिल्म सिटी उभारण्याचा योगींचा प्लॅन आहे तशी घोषणा त्यांनी गेल्या महिन्यामध्ये केली. योगी आजही चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांना मुंबईमध्ये भेटणार आहेत. कालही त्यांनी काहींची भेट घेतली, काल अक्षय कुमार यांना ते भेटले. पण मूळ मुद्दा हा आहे की बॉलिवूडला नख लावणं इतकं सोपं आहे का? उत्तर प्रदेशात फिल्म सिटी जरी उभारली तरी तिथे असं कितीशा चित्रपटांचं शूटिंग होणार? शूटिंगसाठी जी साधनसामुग्री लागते, जे तज्ज्ञ लागतात, तंत्रज्ञ लागतात, ते तिथं मिळतील का? निर्मात्यांचे पैसे आणि मनस्ताप खरंच कमी होईल का? या सगळ्यावर न्यूज 18 लोकमत वृत्तमालिका करते, ज्यात आपण अनेक सेलिब्रिटींशी बोलतोय, तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी, दिग्गजांशी चर्चा करतो आहोत. मेघराज राजे भोसले अध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे, ते आता आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. मेघराजजी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये, या कार्यक्रमामध्ये. गेले एक दोन तास आम्ही यावर चर्चा करतोय, वेगवेगळ्या तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी आणि या क्षेत्रातल्या लोकांशी सुद्धा संवाद साधतोय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कालपासून योगी आदित्यनाथ आल्यानंतरपासूनचा जो सूर उमटतोय की आम्ही बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री मुंबई बाहेर जाऊ देणार नाही आणि असं जर कोणी करेल तर ते त्याला शक्य करून देणार नाही, काय सांगाल याविषयी? निश्चितच अशा काही गोष्टींमुळे किंवा राजकीय महत्वाकांक्षेमुळे कलाकारांमध्ये थोडे वादविवाद किंवा गैरसमज होऊ शकतात. परंतु प्रामुख्याने माझं असं मत आहे की संपूर्ण भारतामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी असतील किंवा वेगवेगळ्या स्टेटच्या रिजनल सिनेमा असतील यांच्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं हे स्वागतार्हच आहे. परंतु आपण पाहिलं तर मुंबईवरचं जे प्रेम आहे किंवा मुंबईमधील कलावंत आहेत, हिंदीमधील कलावंत असतील किंवा मराठी कलावंत, हे मुंबई सोडून जातील असं पर्याय असलेला कधीही चांगला. पण म्हणून बॉलिवूड काय किंवा मराठी इंडस्ट्री काय मुंबई सोडून जातील असं होणार नाही. काही चित्रपट, काही मालिका, काहींचं शूटिंग बाहेर होऊ शकतं, तसे पर्याय आत्तासुद्धा उपलब्ध आहेतच आणि यापुढेही ते उपलब्ध राहतील. जर एक मोठी फिल्म सिटी उत्तर प्रदेशात उभी राहत असेल तर ते स्वागतार्ह आहे. पण म्हणून मुंबईतलं वलय जाईल, मुंबईमधून बॉलिवूड बाहेर जाईल किंवा बॉलिवूड सगळंच्या सगळं तिकडे वसवलं जाईल असं होणार नाही, अशा प्रकारची भूमिका मेघराज राजे भोसले आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ते आपल्याबरोबर पुन्हा जोडले जातील, आपल्यासोबत आहेतच ते. मात्र आपण बघतोय योगी आदित्यनाथ काल आणि आज मुंबईमध्ये आहेत. त्यांचा हा दोन दिवसाचा दौरा होता ज्यामध्ये ते बॉलिवूडच्या काही लोकांशी बोलले आणि त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली की बॉलिवूड हे मुंबईतून बाहेर न्यावं असा एक मानस त्यांच्या मनात आहे का आणि त्यामुळेच ते आलेले आहेत का आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोपणे चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण अर्थातच हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का याचाही विचार व्हायला हवा आणि तो विचार मात्र असे आरोप प्रत्यारोप होताना झालेला दिसत नाही. मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीचे पोस्टर लावलेत. महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार आहे, त्यात उद्योजक, फिल्म इंडस्ट्री यांचं मन वळवण्याचा प्रयत्न योगी करणार आहेत, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईमध्ये येऊन उत्तर प्रदेशमध्ये काही नवीन उद्योजक घेऊन जाता येतात का यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. त्याचवेळी बॉलिवूड जे मुंबईमधलं एक मोठं आर्थिक सत्र म्हणलं जातं, आर्थिक व्यवहारांचं एक गणित मानलं जातं, ते देखील कशाप्रकारे काही प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये चालना मिळेल का या दृष्टिकोनातून चर्चा करणार असल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने योगी सरकारच्या वतीने मुंबईतील ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत, होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये स्वतःहून उत्तर प्रदेश सरकार हे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये देशामध्ये नंबर 2 राहण्याचा दावा केला जातो आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्र आणि स्वतःचं योगी आदित्यनाथ यांचं छायाचित्र त्या पोस्टर्समध्ये लावण्यात आलेले आहेत. उद्योजक यांना आकर्षित करण्याच्या हेतूने अशा स्वरूपाचं केलं जात असल्याचं उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सांगण्यात येतं. दुसरीकडे मात्र शिवसेना भाजप यांच्यातला जो सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच अनुषंगाने सुद्धा या पोस्टर्सकडे लक्ष वेधलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या
राज्यातले मुख्यमंत्री हे नेहमीच मुंबईमध्ये येतात, जे उद्योजक आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतात. पण योगी आदित्यनाथ यांची ही भेट राजकीय पुढच्या काळामधला संघर्ष वाढवणारी भाजप आणि शिवसेनेमध्ये ठरणार आहे का? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं याबाबत, योगींच्या भेटीबाबत नाराजी, टीकात्मक भूमिका येताना दिसते. तर भाजपचा दावा आहे की प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री मुंबईमध्ये येतो आणि उद्योग इतर ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न करत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत होते. आपल्याबरोबर मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे, जोडले गेलेले आहेत पुन्हा. मेघराज जी, मगाशी काही कारणामुळे आपला संपर्क तुटला होता. आपण म्हणत होतात की एखादा पर्याय जर उपलब्ध होत असेल तर तो स्वागतार्ह आहे, पण म्हणून लगेचच्या लगेच मुंबईतनं सगळं बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री उठेल आणि तिथे जाऊन वसवलं जाऊ शकतं, तर ते शक्य नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण मुंबईवर एवढं कलावंतांचं असेल किंवा मेकर्स, जे निर्माते यांचं प्रेम आहे, शिवाय मुंबईच्या आसपास जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे फक्त तुम्ही एखादी फिल्म सिटी तयार केली म्हणून सर्व चित्रपट किंवा जे काही आपल्याला बनवायचं तिथे शक्य होत नसतं, तर तिथं असलेल्या इतर फॅसिलिटीज तर त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. मुंबईमध्ये पोस्ट प्रोडक्शनचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ आहेत, मुंबईमध्ये जे आपले सेन्सॉरचं ऑफिस आहे, बऱ्याच फॅसिलिटीज मुंबईत आहेत. आणि पूर्वीपासून जे मोठे मोठे कलावंत आहे मुंबईत स्थायिक झालेले आहेत. फक्त महाराष्ट्र शासनाने सुद्धा या प्रकारे काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण युपी गव्हर्नमेंट हे आपल्याला शूटिंगमध्ये सुद्धा ज्या प्रकारे फॅसिलिटीज देतं किंवा सबसिडीज देतं, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने थोडं सिरियसली आता या दौऱ्याबाबत घेतलं पाहिजे. कुठलाही राजकीय विचार न करता किंवा राजकीय मतभेद बाजूला ठेवून जर योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येऊन त्याचं मार्केटिंग करत असतील, तर आपण सुद्धा कुठेतरी वेगवेगळ्या स्टेटमध्ये जावं. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री येतात. मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सिक्कीम गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला बोलवलं होतं, सिक्कीम गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं की इथे या, तुम्हाला मी फॅसिलिटीज देऊ. वेगवेगळे राज्य प्रयत्न करतायत, तर महाराष्ट्र शासन कुठेतरी या बाबतीत थोडं कमी पडतंय असं वाटतंय. कारण आपल्यामध्ये गोरेगाव फिल्म सिटी एवढी मोठी आहे, कोल्हापूरची चित्रनगरी आहे, नाशिकला त्यासाठी नियोजित आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी चित्रनगरी डेव्हलप करणे, त्यासाठी फंडिंग देणे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, त्याचबरोबर आपल्याला म्हणजे जे बाकी इतर लोकेशन असतात की डोंगर असतील, नद्या असतील, समुद्र असेल किंवा सर्वच प्रकारचे, म्हणजे मेघराजी आपल्याला असं म्हणायचंय की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये इतकं आपण म्हणूया ज्याला की इतकी संपत्ती असताना, बॉलिवूड सारखी, मराठी इंडस्ट्री सारखी इतकी संपत्ती असताना, इतकी स्थळं असताना ती अजून चांगली डेव्हलप कशी करता येईल याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. कारण इतर राज्य जर आपल्याकडे आकर्षित होत आहे तर आपणच आपल्या घरातल्या अशा सगळ्या संपत्तीकडे लक्ष देणार नाही असं व्हायला नको. अगदी अगदी अगदी. आणि ज्याप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री येऊन जर मार्केटिंग करत असतील तर ही फिल्म नगरी किंवा फिल्म सिटी किती महत्वाची आहे. आपण पाहिलं की बरंच दुर्लक्ष आपल्याकडे होतं, सांस्कृतिक डिपार्टमेंटच्या अंडर तो एक भाग पकडला जातो आणि कुणीही मिनिस्टर सिरियसली ते डिपार्टमेंट घेत नाही. तर मी आधी पहिल्यापासून यासाठी मागणी होती की सांस्कृतिक मंत्री म्हणजे महाराष्ट्र शासनाचा हा सांस्कृतिक डिपार्टमेंटचा असावा, त्याची आवड असलेला असावा आणि हे वेगळं खातं असावं. सांस्कृतिक एवढे तुमचे 288 आमदार आहेत, त्यातून एक आमदार आपल्याला मिळू शकतो की ज्याला काहीतरी सांस्कृतिकची आवड आहे, प्रेम आहे, तो त्यासाठी काम करू शकतो. ज्या मंत्र्यांकडे बाकीची बरीच खाती असतात, म्हणजे पूर्वी सुद्धा पाहिलं की त्यात एक ऍडिशनल सांस्कृतिक खातं दिलं जातं आणि त्यातून तो चित्रनगरीसाठी थोडं लक्ष देतो, तर त्यामुळे फार कमी वेळ या डिपार्टमेंटला मिळतो. त्यामुळे जो जो 8.5-10 लाख कलावंत महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राने चांगले चांगले चित्रपट दिलेले आहेत, मराठी रिजनल सिनेमे नॅशनल लेवलला गाजत आहेत, तर त्याला कुठेतरी मदत होणं गरजेचं आहे. आपण साधं पाहिलं की साधे 2 वर्ष आपण आपले अनुदान देऊ शकत नाही, जे पिक्चर तयार झालेले आहेत आपण इन्फ्रास्ट्रक्चर कधी देणार, हे सुद्धा आपलं थोडं सिरियस शासनाने विचार केला पाहिजे याबाबत. आणि असं कुठलंही राजकीय याला वळण न देता कुठलाही मुख्यमंत्री मुंबईत येतो त्याप्रमाणे त्यांनी मार्केटिंग केलं. आपण उद्या जाऊन लखनौला जाऊ, अहमदाबादला जाऊ, सगळ्या इकडे जाऊ, आपण मार्केटिंग करू की तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या ह्या फॅसिलिटीज देतो. याचा उलट सिरियसली विचार करावा असं मला या प्रसंगी वाटतं. नक्की मेघराजजी, आपण खरं विशेष आपलं की आपण खूप चांगल्या नोटवर स्पष्टपणे काही गोष्टी मांडता आहात. पण वारंवार असं बघायला मिळालेलं आहे की इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूडमधले कलाकार असो,
मराठी इंडस्ट्री असो किंवा मराठी इंडस्ट्रीमधले कलाकार असो, या सगळ्यांना राजकारणात भरीस पाडलं जातं किंवा राजकारणासाठी वापरलं जातं, वेळप्रसंगी त्यांच्यावर टीका होते, वेळप्रसंगी त्यांना बाजूला पाडलं जातं. हे सगळं कलावंतांच्या बाबतीत तरी व्हायला नको, कलेच्या बाबतीत तरी व्हायला नको, म्हणजे राजकारण हे कलेच्या बाबतीत व्हायला नको असं वाटतं? निश्चितच. अहो मी साधं सांगतो तुम्हाला, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे आमची. आम्ही शासनासाठी काम करत असतो, 50,000 सभासद आहेत. त्यात सुद्धा काही राजकीय लोक हस्तक्षेप करतायत. सध्या पाहिलं तर जिथं कलाक्षेत्रात राजकारण नको आम्ही पहिल्यापासून म्हणतो, तिथं सुद्धा राजकारण केलं जातं. त्याला एक त्या दृष्टीने काम करून दिलं जात नाही. जे काम करणारे लोक असतील त्याला कुठला तरी राजकीय पक्ष येऊन त्यावर दबाव टाकतो, तर असं होता कामा नये. त्या संस्थेला वेगळं काम करून दिलं पाहिजे. त्यातून आपल्याला काय फायदा करता येईल, शासनाला, कलावंतांना काय फायदा करता येईल, हे पाहिलं जाय पाहिजे. परंतु याच्या कुठेही सिरियसली काम केलं जात नाही. गेली 8-10 महिने झाले, कलाकारांसाठी काय झालं, कुणी केलं, कुणी काही केलेलं नाही. कलाकारांचा विषयच नाहीये. हे कलाकारांना तर एखाद्या स्टेटचा मुख्यमंत्री येऊन काही फॅसिलिटीज देत असेल. आमच्या शूटिंगला आमचे 2-2 वर्ष 250 चित्रपटांना अनुदान नाहीये, त्याची कमिटी झालेली नाहीये. तर एखादा आम्हाला फॅसिलिटी मिळत असेल, तिथे चित्रीकरणालाच अनुदान मिळतं. युपीमध्ये तुम्ही शूटिंगला या, आमच्याकडे तुम्हाला अनुदान देऊ. आपल्या इकडे ती पद्धत नाहीये. पण आपण पिक्चर बनवला तरी आपल्याला अनुदान मिळत नाही. मग ह्या फॅसिलिटीसाठी राजकीय रंग देऊ नये, कलावंतांचा फायदा करावा, एवढंच मला वाटतं, बाकी काही नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत, ते बोलताना असं म्हणाले की एखादी अशी फिल्म इंडस्ट्री मोठी उभारून दाखवावी बाहेर कुठे, आणि ती सलग चालवून सुद्धा दाखवावी. होऊ शकतं, म्हणजे त्यांचं ते राजकीय मत असेल, मला त्यात काय जायचं नाही. संजय राऊत साहेबांबद्दल पण मला काही बोलायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठेही कलाकारांसाठी काही होत असेल, कुठलंही राज्य करू, शेवटी ते भारतातलं राज्य आहे, तिथे एखादी फॅसिलिटीज होत असेल तर त्याला कुणी ही घालू नये. मुंबईचं महत्व कसं वाढवायचं आपण, अजून ऑलरेडी महत्व आहे, मुंबईतले कलाकार जाऊ नयेत, मराठी कलावंत जगला पाहिजे, यासाठी विचार करा ना. आज मला विशेष वाटलं की 2 दिवस झालं योगी आदित्यराज आले मुंबईमध्ये आणि एवढं चित्र रिलेटेड चर्चा चालू झाल्या. मग गेली 8 महिने कलाकार उपाशी आहेत, त्याबद्दल कुणी बोललं नाही, कुठला मिनिस्टर आले नाहीत, कुणी चर्चा केली नाही की बाबा काय करायचं आहे कलावंतांसाठी. आम्ही 8.5 लाख कलाकार एकत्र केलेले, त्यांच्याबाबत कुणी विचार करत नाही. एक चित्रनगरी करून द्या, त्यांनी करून द्या, काय असा काही फरक पडत नाही. कुणी केलं तर तुम्ही काय करता याला महत्व आहे. आपण जर मुंबईत चांगल्या फॅसिलिटी दिले तर कुणीच मुंबई सोडणार नाही. मराठी कलावंतांसाठी तर आपल्याला आपली मुंबई जास्त जवळची आहे. परंतु इथं जर तुम्हाला जो मी सांगितलं ना, गेली 2 वर्ष 250 चित्रपटांना अनुदान नाही किंवा नवीन काही फॅसिलिटीज होत नाही, तुम्ही पिक्चरचा किंवा कलाकारांच्या विषयी गेलं तर तुम्हाला वेळ सुद्धा देत नाही कुठला मंत्री, तर करावं एवढं तर आम्हाला तुच्छ वागणूक असेल. आणि कुठेतरी त्यासाठी वेलकम किंवा करत असतील एखादे मिनिस्टर, कुठल्याही स्टेटचे असो, म्हणजे बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा कुठल्याही राज्याचे असो, मला त्याच्याशी मतलब नाही. तर शासनाने या माध्यमातून मेघराजी आपल्याला असं वाटतं, आपण जे म्हणताय त्यातनच पुढे एक मुद्दा नेते की आपल्याला असं वाटतं की इथलं जे शूटिंग साठीच किंवा शूटिंग नंतर जे एडिटिंग असतं त्याच्यासाठीच जे तंत्रज्ञान किंवा यंत्रणा आहे ती अधिकाधिक सुसज्ज करणं, त्यावर भर देणं अजून आपल्याला शक्य आहे मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे. आणि निश्चित निश्चित मॅडम, फिल्म सिटी आपण जे म्हणतो, फिल्म सिटीमध्ये एवढी जागा आहे आपल्याकडे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तिथे फिल्म सिटीचा प्लॅन मागील गव्हर्नमेंटने तयार केला होता, त्याबाबत पुढे काही झालेलं नाही की अद्ययावत फिल्म सिटी करायची. पोस्ट प्रोडक्शनच्या एवढ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंट करू शकतो. आम्ही म्हटलं चित्रपटांना सबसिडी देऊ नका, तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये किंवा कन्सेशनमध्ये पोस्ट प्रोडक्शनची कामं करून द्या, त्याबाबत नाही. फिल्म सिटीचा डायरेक्टर बोर्ड अजून तयार नाही आहे. फिल्म सिटीमध्ये 2-3 अधिकारी बसतात, दर 2 महिन्यांनी ते सोडून जातात, कारण ज्यांना काहीच कुठं नाही आहे ते फिल्म सिटीमध्ये येतात. MD असतील, जॉईंट MD, की बाबा नको ती आपल्याला, ती पोस्टिंगच नको, अशी लोक पाठवतात ज्यांचं ज्यांना पाहि अजिबात इंटरेस्ट नसतो आणि ते काहीच सिरियसली होत नाही. परत ते 5-6 महिन्यांनी दुसरे MD येतात, परत त्यांचं नवीन चालू होतं. कोल्हापूर चित्रनगरीचा तोच प्रॉब्लेम आहे. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जागा आहे पण त्यात अजून काही नाही. कशाप्रकारे आपण डेव्हलप करावं, आमच्यासारख्या संस्था किंवा अनुभवी लोकांना कधी विचारलं जात नाही. गोरेगाव चित्रनगरीच असेल, नाशिकमध्ये चित्रनगरी करायची आहे, पुण्यामध्ये होऊ शकते, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. इनफॅक्ट ज्या ठिकाणी फिल्म सिटीज किंवा चित्रनगरी आहे तिथले सुद्धा काही भाग वापरत नाहीत, ते त्याची डागडोजी किंवा ते व्यवस्थित केले गेलेले नाहीत, त्यामुळे ते वापरू शकत नाहीत तुमच्यातली अनेक मंडळी.
नाही नाही अगदी बरोबर आहे. आपण गोरेगाव फिल्म सिटी म्हणजे 80 ते 125 मेकअप रूम्स आहेत, त्या व्यवस्थित नाही आहेत, बाकी तिथल्या फॅसिलिटीज नाही आहेत. का का म्हणून तुमच्या इथे यायचं शूटिंगला? आम्ही मराठी चित्रपटाचं शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये केलं नाही तर आमच्या अनुदानामधून 1 लाख कट होतो. आम्ही तिथं काय येऊन करायचं? काय आहे आमच्यासाठी तिथे? काहीच नाही आहे. आणि त्यासाठी डायरेक्टर बोर्ड नाही, त्याच्यासाठी फॅसिलिटीज नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ एवढी जुनी संस्था आहे, 50,000 सभासद आहेत, त्यांना विचारात घेतलं जात नाही. 2-2 वर्ष म्हणजे मागील गव्हर्नमेंट संपलं त्याच्या आधी 6 महिने आणि आता हे गव्हर्नमेंट आलं त्याला 1.5 वर्ष झालं, की यात सुद्धा कमिट्या करू शकत नाही आपण सांस्कृतिक आतापर्यंत. हे आपण किती निष्क्रिय आहोत त्याकडे पण आपण थोडं सिरियसली पाहिलं पाहिजे. आपल्याला एक मुख्यमंत्री आला म्हणून आपल्याला वाईट वाटतं किंवा त्यांनी तिथं फॅसिलिटी डिक्लेअर केल्या. तुम्ही चला, आम्ही तुमच्या बरोबर येतो सगळ्या स्टेटमध्ये. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण सगळ्या स्टेटमध्ये आपण महाराष्ट्राचं मार्केटिंग करू की आमच्याकडे हे आहे, तुम्ही या आमच्याकडे. उलट महाराष्ट्र सारखा एवढा सुजलाम सुफलाम स्टेट नाहीये की जिथं सर्व आहे. तुम्हाला नदी नाले पासून समुद्र आहे, डोंगर आहे, सर्व आहे. तर तुम्हाला तुम्ही काही इथं देऊ शकत नाही. त्यामुळे असं रडण्यापेक्षा किंवा दुसऱ्या नैसर्गिक गोष्टी, नैसर्गिक साधन संपत्ती किंवा लोकेशन हे सगळं आपल्याकडे इतकं भरभरून आहे, त्यामुळे खरं तर आपण आपल्या गोष्टींकडे अधिक सजगपणे लक्ष देण्याची गरज आहे. पुन्हा हाच मुद्दा मग येतो की मगाशी अतुल भातखळकर भाजपचे बोलताना असं म्हणाले की जर कॉम्पिटिशन अशी समोर निर्माण होत असेल तर त्याला सरकारनं घाबरायचं कशासाठी? उलट आपण अधिक चांगलं कसं देऊ शकू आपल्या कलाकारांना, आपल्या इंडस्ट्रीला, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अगदी अगदी अगदी. नाही, आपण ज्यांनी फिल्म नगरी उभा केली, म्हणजे ज्यांनी भारताची मुहूर्तमेढ केली चित्रपटांची, दादासाहेब फाळके आपल्या इथले, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपलं मुंबई फिल्म नगरी सगळीकडे प्रसिद्ध आहे. ते आपल्या ताकद पाहिजे की हलणारच नाहीत लोक. यांना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही विचारा, कधीतरी आम्हाला बोलवा, आम्हाला विचारा की तुम्हाला काय हवंय, काय नाहीये, काय अडचणी तुमच्या, हे कुणी विचारतच नाही. आम्हाला वेळ दिला जात नाही तर हे लोक नाराज होणार आणि इतर स्टेट त्याचा फायदा घेणार. प्रत्येक स्टेट प्रत्येक गोष्टीत मार्केटिंग करतं. आता जम्मू काश्मीरचे लोक आले होते आम्हाला भेटले, तिकडून IAS ऑफिसर आलते, कलेक्टर्स आलते सगळ्या स्टेटचे. ते म्हटले जम्मू काश्मीरमध्ये या, आम्ही तुम्हाला चित्रनगरी उभा करून देऊ, आम्ही तुमचं तिकडे अवॉर्ड फंक्शन करू, आम्हाला सगळे सेलिब्रिटी घेऊन या, सर्व तुम्हाला तिथे फॅसिलिटी देऊ की आम्हाला डोडा डिस्ट्रिक्टमध्ये फिल्म नगरी करायची आहे. असं प्रत्येक राज्य आपलं मार्केटिंग करत असतं. परंतु आपण जर स्वतः तेवढं तयार असेल तर आपण याला कुठल्याही प्रकारे घाबरता कामा नये असं मला वाटतं. आणि त्याला राजकीय वळण देता कामा नये. आपण किती आपण पाण्यात आहे हे आपण पाहू असं मला वाटतं. पण मेघराजजी, आपल्याला कुणालाच हे नाकारता येणार नाही की बॉलिवूडची भुरळ मुंबईलाच नाही तर सगळ्या राज्यांना आहे. राज्याबाहेर सुद्धा आपण गेलो तरी तिथं सुद्धा आहे. कारण हे म्हणजे हे विचारण्याचं कारण असं की योगी आदित्यनाथ हे वेगळ्या कुठल्या इंडस्ट्री विषयी सुद्धा बोलू शकले असते, वेगळ्या कुठली इंडस्ट्री उत्तर प्रदेशात आणतो असं म्हणू शकले असते आणि म्हणून ते बाहेर पडून गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकले असते. पण मग बॉलिवूड इंडस्ट्री का मराठी इंडस्ट्रीज का? प्रामुख्याने पाहिलं की संपूर्ण भारतावर एक इंडस्ट्रीचं, बॉलिवूड असेल मराठी रिजनल इंडस्ट्रीचं एक अट्रॅक्शन आहे. म्हणजे साऊथमध्ये गेला, नॉर्थमध्ये गेला, कुठेही गेलं तर एक सेलिब्रिटींना किंवा यांना एक वेगळं अट्रॅक्शन लोकांमध्ये असतं. त्यामुळं ते येणं मुंबईसाठी आपलं एक फार मोठी ही होती की मुंबईमध्ये बॉलिवूड आहे आपल्याला, हे होतं. तर त्यामुळे निश्चितच त्यांना ते अट्रॅक्शन असणार आहे. कारण त्यांना माहिती आहे आम्ही ज्या प्रकारे जम्मू काश्मीरचे गव्हर्नमेंटचे लोक आलेले आहेत, की त्यांचं सुद्धा तीच इच्छा होती की हे जर लोक आले की उद्या ह्या सेलिब्रिटींनी आमच्या इथं चित्रनगरी उभा केली, इथे शूटिंग करतायत म्हटलं तर ते अट्रॅक्शन स्टेटला फार मोठं असतं. इतर उद्योगधंद्याढाल हाही भाग आहे. हा, इतर उद्योगधंद्यांना भरपूर चालना मिळते. आपण पाहिलं की मुंबईची सुरुवात सुद्धा त्या गोष्टीने चालू झाली. सगळे आले की भरपूर लोक विसंबून असतात, ते अवलंबून असतात. तर शासनाने उलट या दौऱ्याचा कुठलाही विरोध किंवा त्याला न करता अभ्यास करणं गरजेचं आहे की आपण सुद्धा करू शकतो. मॅडम, आपल्या इथे एवढं मी किती सांगितलं की आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन बनवू शकतो, फॅसिलिटीज करू शकतो त्यासाठी की पोस्ट प्रोडक्शन आमच्या इथे करा, आम्ही हे देऊ. आम्हाला अनुदान नको चित्रपटाला, पण तुम्ही जर चांगल्या फॅसिलिटी दिल्या, वन विंडो क्लिअरन्स आपण पाहिलं की अजून सुद्धा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही शूटिंगला लोकेशनला परमिशनला जावा मिळत नाहीयेत, त्यात एवढ्या तुमच्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये फिरावं लागतं कशासाठी? माणसाने म्हणजे मेघराजजी तुम्हाला असं म्हणायचं आहे की
असं म्हणण्यापेक्षा, म्हणजे नेत्यांनी किंवा जे विरोध दर्शवत आहेत या दौऱ्याला, त्यांनी असं म्हणण्यापेक्षा की आम्ही मुंबईतून बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री पळवून नेऊ देणार नाही, त्याऐवजी असं म्हणता येईल की बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री मुंबईतून महाराष्ट्रातून जाणार नाही, अशा सगळ्या सुविधा आम्ही या सगळ्यांना इथं पुरवू, या ठिकाणी आपल्या भूमीत पुरवू. मेघराजजी, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच चर्चेमध्ये सहभागी राहा. एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी थांबूया, ब्रेक घेऊन लगेच भेटूया आणि पुन्हा चर्चा करूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.